नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचं आगमन. देशाच्या कल्याणाची मंगलकामना मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही घातले बाप्पाला पाऊस पाडण्याचं साकडं. कुर्ला येथील पाटील कुटुंबियांच्या घरी श्री गणरायाचं आगमन. गणरायाच्या सेवेमध्ये पाटील कुटुंबीयही मग्न. वाशिम मालेगावच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा ढिसाळ कारभार. चव्हाट्यावर तलावातील मृतदेह काढण्यासाठी करावी लागली तारेवरची कसरत. प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर राजेश वाजपेयी यांनी केली अभूतपूर्व शस्त्रक्रिया. तरुणाच्या कृत्रिम युरिन बॅगला चिकटलेले 20 हून अधिक स्टोन काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया. आणि बुलढाण्यात एसटी वाहकानं रात्रीच्या वेळी विद्यार्थिनीला एसटीतून उतरवलं खाली. घडल्या प्रकारानं प्रवासी संतप्त. कुर्ला नेहरूनगर येथील पाटील कुटुंबियांच्या घरी 1.5 दिवसांच्या गणरायाचं आगमन झाले. वडिलोपार्जित स्थापन केलेल्या या गणरायाच्या आगमनाने सर्व पाटील कुटुंबीय गणरायाच्या सेवेमध्ये मग्न झाले. पाहुयात या गणरायाचं हे देखणं रूप. गणपतीची तयारी आम्ही 2-3 दिवस अगोदरपासून करतो. म्हणजे फुलं वगैरे आणून शक्यतो हे इको टाईप, म्हणजे इकोनो, म्हणजे हां इको फ्रेंडली, म्हणजे थर्माकोल वगैरे न वापरता फक्त फुलांचं डेकोरेशन करायचं. कारण आपल्याला भक्ती करायची आहे ती गणपतीच्या चरणीच करायची असते, बाकी डेकोरेशनवर नसतं करायचं काय. प्रचिती म्हणजे सर्व कुटुंब सुखसमाधानात चालू आहे. बिझनेसमध्ये मुलांच्या शिक्षणात वगैरे आम्हाला गणपतीने खूप चांगल्या प्रकारे हे दिलेले आशीर्वाद दिलेले आहे. ॲक्च्युली माझ्या सासऱ्यांचा जन्म झाला तेव्हापासून, त्यांच्या जन्मापासून हा गणपती सुरू झालेला आहे. तर त्यांचा जन्म झाला म्हणून घरातल्यांनी सुरू केला आणि ती आम्ही परंपरा चालू ठेवली आहे. आता माझे बाबा नाही आहेत तरी पण आम्ही ती परंपरा चालू ठेवली आहे. नाही, त्यांनी सुखसमृद्धी आम्हाला संपूर्णपणे सगळं असं समृद्ध केलेलं आहे. आम्हाला काहीच ठेवलेलं नाही आहे तसं बाकी. आणि माझ्या गणपतीची स्पेशालिटी आहे म्हणजे नवसाला पावतो गणपती. म्हणजे काही मागितलं तर बाहेरच्यांनी काही मागितलं विश तर ती पूर्ण होते. नमस्कार तुम्हाला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या. सजावट ही तर आम्ही रेडी करतो. इको फ्रेंडली हे थर्माकोलचं हे नको म्हणून
फुलं कशी आपण हे खत म्हणूनही उपयोग करू शकतो ह्याचा, तर त्यासाठी आम्ही फुलांचं डेकोरेशन करतो. आणि थर्माकोल वगैरे कसं ना ते बंद केलं जातं ना ते डिस्पोज होतं. ॲक्च्युली फार एक्साइटमेंट असते आम्हाला गणपतीच्या वेळी, क्लिनिंग, शॉपिंग, एव्हरीथिंग गणपतीला घेऊन. मोदक म्हणा, घरी वेगवेगळे प्रकार बनतात, एवढे गेस्ट येतात जिकडे तुम्ही वर्षभरात लोकांना भेटत नाही तिकडे एका दिवसामध्ये लोक येऊन भेटत. आणि आमच्याकडे समजा दीड दिवसाचाच गणपती असतो म्हणून पहिल्या दिवसातच लोक इतकी येतात आणि इट बिकम्स लाईक अ फॅमिली गेट टुगेदर.